राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी आपल्याला ग्रामगीता दिली, रोजच्या जीवनात उपयोगात आणता येतील असे विचार दिले. या व्हिडिओमध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे 5 विषयांवरील जीवनोपयोगी विचार आपण बघणार आहोत. हे 5 विषय म्हणजे 1. फॅशन. हो, फॅशन हा शब्दच त्यांच्या ओवीमध्ये आढळतो, ती ओवी व्हिडिओत आपण बघूच. 2. कर्म. 3. पैशाची बचत. 4. प्रयत्न. आणि 5. प्रेरणा. नुसती प्रेरणा नाही तर स्वयंप्रेरणा. तुम्हाला ठाऊक असलेला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा एक तरी विचार कमेंट सेक्शनमध्ये लिहा आणि पुढे जाण्याआधी व्हिडिओला लाईक जरूर करा. तर क्रमांक 1, फॅशन. नवी फॅशन थाट माट यांची वाढतची गेली चट, शिवता 50 कोट लागे पॅन्टही तोलाचा. फॅशनचा अतिरेक आपलं नुकसानच करेल असं ते सांगतात आणि म्हणतात, ह्या गरजा वाढतची जाती तेथे न पुरे कुबेर संपत्ती. म्हणजे कितीही संपत्ती असली तरी या गरजांना ती पुरणार नाही, त्यामुळे बरं राहावं, नीट दिसावं, सुंदर सात्विक कपडे करावे, पण याचाच केवळ अतिरेक नसावा, सौंदर्य असावं ते विचार, गुण, आरोग्य, बाणेदारपणा, आदर्श आणि मानवतेचं. मानव मानवतेने शोभावा. थोडक्यात फॅशन चांगल्या गुणांची करूया, नवीन ट्रेंड सेट होईल, नाही का? आता बघूया क्रमांक 2, कर्म. इथे कर्म म्हणजेच श्रमसंपत्तीबद्दल बोलताना तुकडोजी महाराज म्हणतात, कर्ममय विश्व आहे, कोण रिकामा बसला आहे, प्रत्येक जण करीतची जाय काहीतरी कर्म. म्हणजेच प्रत्येक जण कर्म करतोच, पण तुकडोजी महाराजांच्या मते तेची माणुसकीचे कर्म जे दुसऱ्यांसाठी केले श्रम. म्हणजेच माणुसकीच्या नात्याने माणसाने माणसासाठी कर्म करणं महत्त्वाचं. कशा पद्धतीत कर्म करू नये हे देखील फार छान सांगितलंय. एक नौजवान आळसे निजला, म्हणे हेही पाहिजे शरीराला, म्हणूनही तो सारखाची झोपला, फक्त उठला भोजनासी. म्हणजे तरुण मुलगा फक्त आळस करत झोपून गेला, वर म्हणाला की विश्रांती तर पाहिजे ना शरीराला, पण असं म्हणत तो सारखाच झोपी गेला आणि फक्त जेवणासाठी उठला. अशी अनेक आळशी माणसं आपल्याला आजूबाजूला दिसतील, जी कसं वागायचं नाही हे त्यांच्या कृतीतूनच आपल्याला सांगतील. विचार क्रमांक 3, हा तर प्रत्येकाच्याच आयुष्याचा भाग असतो, तो म्हणजे पैशाची बचत. सुविचारा वाचवणी काही, पैसा सत्कारणी लागत नाही, धन वाढता मन वाढत जाई, घटता सवयी न घटती. म्हणजेच योग्य विचार योग्य व्यवस्थापनाशिवाय पैसा काही सत्कारणी लागत नाही, कारण पैसा अधिक येऊ लागला की माणसाच्या गरजाही तितक्याच वाढतात आणि मग कितीही पैसा आला तरी पैसा पुरत नाही, कारण जडलेल्या सवयी सुटत नाहीत. म्हणजे पैसे वाचवणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. मात्र काही जण खूपच कंजूशी करतात. या कंजूशीबाबत सुद्धा तुकडोजी महाराज म्हणतात, कंजूशीही न करणे बरे, उधळपट्टीही न व्हावी. क्रमांक 4, चौथा विचार आहे तो प्रयत्न प्रभावाचा. अनेकदा काही माणसं ध्येय ठरवतात पण त्या दृष्टीने प्रयत्न करत नाहीत, मग ध्येय प्राप्त न झाल्यामुळे इतरांनाच दोष देतात. इथे तुकडोजी महाराज फार छान वचन सांगतात, प्रयत्न करता होतो उद्धार, आपला शत्रू मित्र आपणची. म्हणजेच प्रयत्न केल्यानंतर आज ना उद्या त्याचं फळ नक्की मिळतं, मध्येच प्रयत्न सोडून द्यायचे नाहीत. प्रयत्नांती परमेश्वर, यालाच जुडून येते ती प्रेरणा अर्थात स्वयंप्रेरणा. क्रमांक 5, स्वयंप्रेरणा असल्याशिवाय माणूस प्रयत्न करत नाही. याबाबत महाराज म्हणतात, मनी आत्मोन्नतीची तळमळ, त्यासी वाट देती सकळ, आपुले आपण आतची बळ पाहिजे आधी. म्हणजेच प्रगती करायची असेल तर त्यासाठी आपली इच्छा हवी, एकदा ठरवलं की जमतं. पण तरीही जेव्हा आपल्या मनात शंका येते की ही गोष्ट मला जमेल का, तेव्हा आपल्यात असलेल्या कौशल्यांकडे लक्ष द्यायचं. याबाबत तुकडोजी महाराज म्हणतात, आपुल्या अंगी प्रकाश भरला, तो पाषाणची हिरा ठरला, खाणीत शोधुनी आणि ती त्याला प्रयत्ने जन. पाषाण म्हणजे दगड. एक असतो दगड आणि दुसरा असतो तो चकाकणारा दगड. चकाकणारा दगड म्हणजे हिरा. तर आपण स्वतःला दगड न बांधता आपण हिरा आहोत असं म्हणू. म्हणजेच आपल्यात कौशल्य असतात, ही कौशल्य आपणच वाढीस लावायची.
म्हणजे आपण चकाकतो. मग हिऱ्याची पारख करणारे म्हणजेच मदत करणारे अनेक जण असतात, परंतु यासाठी स्वयंप्रेरणा महत्त्वाची. तर हे होते जीवनात आपल्याला उपयोगात आणता येतील असे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे 5 विषयांवरील मौल्यवान विचार. असेच सकारात्मक विचार घेऊन तुमच्या भेटीस येतच राहू. पॉझिटिव्हिटी विथ वरुण भागवत.